आपल्या कार्यकर्त्यांची मान उंचावेल असेच काम केले सभापती काशीनाथ दाते सर। पारनेर तालुक्यातील मॉडेल विलेज गोरेगाव येथे 75 लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन सभापती काशीनाथ दाते सर यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले आहे। यावेळी बोलताना सभापती काशीनाथ दाते सर म्हणाले की शिवसेना पक्षात माझे सहकारी जे खांद्याला खांदा लावून काम करतात त्यांनी सुचवलेल्या विकास कामे मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे। बाबासाहेब तांबे यांनी त्यांच्या सभापती काळात फार मोठ्या प्रमाणात काम केले, एखादे पद मिळाल्यानंतर त्याचा उपयोग आपल्या भागाला कसा होईल हेच पाहिले जाते आहे। गोरेगाव गावचा चेहरा मोहरा बदलला असून या गावामध्ये गेल्या 2 वर्षात 1.5 कोटी रुपयांची विकास कामे मार्गी लागली आहेत असे मत सभापती काशीनाथ दाते सर यांनी व्यक्त केले आहे। यावेळी जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले, पारनेर पंचायत समितीचे सभापती गणेश जी शेळके, माजी पंचायत समिती सदस्य शंकरराव नगरे, माननीय जिल्हा परिषद सभापती बाबासाहेब तांबे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। यावेळी गावातील ठोकळशेत रस्ता मजबूतीकरण व डांबरीकरण करणे 30 लाख रुपये, वागदरा रस्ता नवीन पुलासह डांबरीकरण करणे 15 लाख, पिराचा दरा रस्ता मजबूतीकरण व डांबरीकरण करणे 15 लाख, क वर्ग तीर्थक्षेत्र योजनेअंतर्गत श्री गोरेश्वर मंदिर परिसर सुशोभीकरण करणे 15 लाख या कामांचे भूमिपूजन करण्यात आले आहे। या कार्यक्रम प्रसंगी गोरेगावच्या लोकनियुक्त सरपंच सुमनताई तांबे, उपसरपंच पैलवान दादाभाऊ नरसाळे, ग्रामपंचायत सदस्य अनुसया नरसाळे, संपत नरसाळे, अण्णा नरसाळे, वामन चौरे, विठ्ठल नरसाळे, शिवसेना युवा उपतालुका प्रमुख ऋषी नरसाळे, संदीप तांबे, संतोष नरसाळे, सुरेश चौरे आदींसह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते।